मीरा रोड बोगस कॉल सेंटर प्रकरणातला मुख्य आरोपी सागर उर्फ शग्गी ठक्कर याला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दुबईहून मुंबईला येताना मुंबई विमानतळावर सागर ठक्कर याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली होती. कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप सागर ठक्करवर आहे. गेल्या 9 वर्षांपासून तो मीरा रोडमध्ये बोगस कॉल सेंटर चालवत होता. तब्बल 100 दशलक्ष डॉलर्सपर्यंत हा घोटाळा असू शकतो असा अंदाज ठाणे पोलिसांनी वर्तवला. या प्रकरणात आतापर्यंत 97 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर 70 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. इस केस में 17 लोग वांटेड थे, उसमें से एक रसेश चौकसी नाम का व्यक्ति कुछ दिन पहले अरेस्ट हुआ था, जो कि इनको पूरा लाइंस प्रोवाइड करने का, जिस लाइंस के थ्रू ये बाहर कॉल्स किया करते थे, वो कार्य रसेश चौकसी करता था. और उसके बाद आज सुबह हमने सागर ठक्कर को अरेस्ट कर लिया है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.